कारण आज एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरामध्ये संप पुकारला. या संपामुळे राज्यभरातली एसटीची वाहतूक ठप्प आहे आणि एसटीवरती अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना या बंदचा, या संपाचा फटका बसतोय. या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता उद्या एक बैठक बोलावली आहे. आमच्या मागण्या मान्य करा. राज्यातल्या ग्रामीण भागातलं हे चित्र आहे. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी मानली जाणारी एसटीची चाकं अचानक थांबली आणि एसटीवरती अवलंबून असलेले हजारो प्रवासी बेहाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं आणि धरणं आंदोलन सुरू केलं. लोकांचीच भावना अशी आहे की अभी नाही तो कभी नाही, आणि म्हणून जोपर्यंत मागणं मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे. आता सरकारच्या मनावरती की गणपती बाप्पाला लोक जर गावाला पाठवायची असतील तर तातडीने आम्हाला बोलवावं. कुठेही कोणत्याही क्षणी आम्ही बैठकीला तयार आहोत, फक्त बैठक घेऊन आमचा निर्णय घ्यावा. आंदोलनामुळे बऱ्याच बसेस डेपोतनं बाहेरच निघाल्या नाही आणि यात भरडला गेला तो सर्वसामान्य एसटी प्रवासी. शेवटचं गाव आहे, आम्हाला एसटी व्यापारी असणार ना दादा, एसटी शिवाय काहीच नाही. गाडीसाठी थांबलेलो, गाडी अजून आली नाहीये. कशाने जाणार आम्ही? आणि आमच्याकडे जायचं हे नाहीये. तिकडे पंजरीत गेलो तरी आम्हाला अडचणच जाण्यासाठी. पण असं अचानक बंद ठेवणं म्हणजे ह्यांनी काहीतरी सूचना द्यायला पाहिजे होती आम्हाला एक दोन दिवस अगोदर की बाबा आम्ही असं करणार आहे, बंद ठेवणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन आता मुख्यमंत्र्यांनी केलं. माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल. जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता ही संपाची कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान राज्य सरकार समोर असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तर आज मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावलेली पण ही बैठक निष्फळ ठरली. आता पुन्हा एकदा उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पण या एसटी संपाचा सर्वात जास्त फटका कुणाला बसतोय? तो कोकणात जात असलेल्या गणेश भक्तांना. कारण आधीपासूनच कोकणामध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. लाखो चाकरमान्यांची पावलं कोकणाच्या दिशेनं वळू लागली आहेत. अनेकांनी महिन्याभरापूर्वीच एसटीचं बुकिंग केलं, आरक्षण केलं, पण अचानक झालेल्या एसटी संपाचा चाकरमान्यांना गावी जाताना मोठा फटका बसू लागलाय. काय करणार त्यांना? नाही तर मग गाड्या चालवत लागतील मग अर्ध्या रस्त्यात. दुसरा काय उपाय नाही, मी तर फोडीन. हे कशाला बंद करायचं? त्यांना नाही तर बंदच करून टाका ना. काय गणपती येतात सगळ्यांकडे, गावर गणपती मग जाणारच ना. मग असं जर हिथंच राहिलं मग तिकडे गणपती कसं करून करणार? कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया. एसटीच्या संपाचा गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसतोय. महिन्याभरापूर्वी रिझर्वेशन केल्यानंतर आज कोकणात जाण्यासाठी हे चाकरमानी निघाले खरे, मात्र एसटी संपाचं विघ्न त्यांच्या मार्गात आडवं आलं. गावी जाण्यासाठी एसटी पाठवा अशी मागणी प्रवासी करत होते. मी काय बोलते, लाडक्या बहिणींचे पैसे देऊ नका, पण आम्हाला आजची जी एसटी आहे ना ती आम्हाला सोडली पाहिजे आणि आम्हाला आजच्या आजच गावाला जायचंय. आम्ही बोचके घेऊन परत घरी जाणार नाही. आम्ही कशासाठी जमलो? आम्ही 2 महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेला, तर आम्ही इथे येऊन 4 वाजता येऊन आम्ही लहान पोरं घेऊन उभे आहोत, पण आमचा काय त्यांनी हे केलं नाही, निर्णय घेतला नाही. आधीच रेल्वेचं आरक्षण फुल, त्यामुळे रेल्वेचं तिकीट मिळणंही मुश्किल. यात सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला दिलेली पसंती, मात्र तिथेही संप. यामुळे कोकणातील चाकरमानी पुरता कोंडीत अडकलाय. आता हा संप लवकरात लवकर मिटावा आणि गावी जाण्याचा प्रवास सुरळीत व्हावा इतकीच प्रार्थना गणपती चरणी चाकरमानी करताय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. आणि आज मुंबई, पुणे, अकोला आणि सातारा यासह विविध जिल्ह्यातले कर्मचारी, एसटीचे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यामुळे अनेक आगारांमध्ये एसटी डेपोमध्येच उभ्या आहेत, त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला, त्यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावं. 2018 ते 2024 सालापर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित दिली जावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता मिळावा आणि वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी. 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी सुद्धा त्वरित द्यावी. 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्ताही दिला जावा अशी सुद्धा एक प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आणखीनच बळ मिळालंय, कारण सरकारसोबत असलेल्या आमदारांनी या संपाला आपला पाठिंबा दर्शवलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. दोनही नेत्यांनी यासंदर्भातली अधिकृत घोषणाही केली आहे. 30-35 डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे, तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा. सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्या बरोबर ठामपणे उभा राहील आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाहीये, त्यांचं म्हणणं जे काय ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन. गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू. तर या संपावरती तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक निष्फळ ठरल्याचं सांगितलं. गणेशोत्सवाच्या काळात संप करायला नको असं म्हणत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय. सणासुदीच्या दिवसात सामान्य नागरिकांचे हाल करू नका असं म्हणत त्यांनी उद्या होत असलेल्या बैठकीत तोडगा नक्की निघेल असं आश्वासनही दिलंय. विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलन कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही. फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री मोदींची बैठक होणार आहे, तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे. आणि पुढची बातमी समरजीत सिंग घाडगे यांच्या नव्या पावलाची. गेली अनेक वर्ष आमदारकीसाठी तयारी करणाऱ्या कागलच्या समरजीत घाडगे यांनी भाजपला रामराम केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवारांच्या उपस्थितीत घाडगे यांचा पक्षप्रवेश पार पडला, त्यामुळे आता विधानसभेत त्यांची लढत थेट हसन मुश्रीफांच्या विरोधात असेल. कागलच्या भवितव्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं घाडगेंनी यावेळी सांगितलं. आपण जेव्हा हा निर्णय घेतला, हा कागल गडिंग्लज उत्तूरच्या भविष्यासाठी घेतला, याच्या येत्या काळेच्या परिवर्तनासाठी घेतला, कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघाला विजय मिळवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. शरद पवार सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या याच कोल्हापूर दौऱ्याला राजकीय महत्व सुद्धा जास्त आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समरजीत सिंग घाडगे यांनी तुतारी हाती घेतली. समरजीत सिंग घाडगे यांच्या पाठोपाठ शरद पवार कोल्हापुरात आणखी काही राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पवारांची राजकीय खलबत रंगली. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच देसाई यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि राहुल देसाई हे राधानगरी भुदरगड मतदारसंघातून इच्छुक असल्याचं कळतंय. साहेबांची भेट झाली, साहेबांच्या समोर मी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेली जी भूमिका मी माझ्या त्यांच्यासमोर ठेवलेली आहे, त्यामुळे जो महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याच्याबरोबर भविष्यामध्ये जायची माझी भूमिका असणार. याशिवाय याच मतदारसंघातील इच्छुक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते के पी पाटील आणि ए वाय पाटील यांनीही शरद पवारांची कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेट घेतली. काडीमोडनं मी अजितदादाच्या पक्षात कधी गेलो आहे, मी राष्ट्रवादीतच आहे, कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता. नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे. वस्ताद आपला डाव स्वतःकडे राखून ठेवतो असं म्हणतात. आता पवारांच्या या डावाचे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार
आणि भाजपला किती हादरे बसतात याचं उत्तर आगामी काळात मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि राजकीय बातम्यांनंतर पुढची बातमी राज्यभरातल्या पावसाची. सध्या संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढलंय. बीडच्या परळी शहरातल्या सरस्वती नदीला पूर आल्यामुळे शहरात पाणी शिरलंय. नदीला पूर आल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. तर अहमदनगरमधील शेवगाव पाथर्डी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून नद्यांना पूर आलाय. नांदेडमध्ये बरसलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पैनगंगा नदीलाही पूर आल्याचं चित्र आहे. या नदीवरती असलेला सहस्रकुंड धबधबा प्रचंड वेगानं प्रवाहित झालाय आणि या धबधब्याचं आकराळ विकराळ रूप पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची बॅटिंग सुरू होती. सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळाले. तर खास करून मराठवाड्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. गेल्या 2 दिवसात अर्ध्यापेक्षा अधिक महसुली विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मराठवाड्यात पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 11,67,270 हेक्टरवरची शेती सध्या पाण्याखाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीसाठी आलेलं सोयाबीन पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनतसुद्धा वाया गेली आहे. या अतिवृष्टीमुळे 14 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय. यामुळे दुष्काळानं मारलं आणि पावसानं झोडपलं अशी परिस्थिती मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांची आहे. शासनाला आणि लोकल सेक्टरवाल्याला एवढं सांगणं आहे की येऊन पंचनामे करून त्याची दुरुस्ती व नुकसान भरपाई देण्यात यावी आम्हाला. बघा, त्यामध्ये पाणी साचलेलं आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी तालुका प्रशासनाने पंचनामा करून पाणी करून मला योग्य ती मदत आहे. आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा, तर आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. नाहीतर शेतकरी तुम्हाला उंटवून टांगतील मतं मागायला जाणार. तर संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली नाही. काल मी पाहिले ते कृषीमंत्र्यांचे आकडे, नेवळं हे देऊ ते देऊ. अरे हाय कुठे द्यायला, तुझ्या खात्यात तरी हाय काय, काही बोलता वेळ मारून नेत आहे. आणि गेल्या 48 तासात बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय. या पावसामुळे बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणाच्या सांडव्यावरनं पाणी वाहत आहे. तसंच शहराच्या मधून वाहणारी बिंदुसरा नदीसुद्धा दुथडी भरून वाहू लागली आहे. याच धरणाची दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि यानंतरची बातमी आहे तुमच्या आरोग्याशी संबंधित. भूक लागल्यावरती केवळ काही मिनिटांमध्ये बनवता येणारे आणि खाल्ल्यानंतर पटकन भूक मिटवणारे नूडल्स यांना जास्त पसंती दिली जाते. मात्र नवी मुंबईतल्या कामोठे परिसरात नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीतलं चित्र पाहिल्यानंतर तुम्ही नूडल्स खाणंच विसरून जाल. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय. गलिच्छ वातावरण, उघड्यावर पडलेलं साहित्य, स्वच्छतेचा अभाव आणि अस्वच्छ कामगार. अशा स्थितीत नवी मुंबईतल्या कामोठे मधल्या कंपनीत हे नूडल्स तयार होतात. निनावा नावाने बनवली जाते. रात्रीच्या वेळेत त्याचं उत्पादन केलं जातंय आणि सरसपणे पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सरळ सगळ्या विभागामध्ये अजूनही कोणाची भीती न बाळगता. गेल्या महिन्यातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीवर धाड टाकली. त्यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा फार्स केल्याचं दिसून आलं. मात्र आता पुन्हा त्याच कंपनीवरती धाड पडली आहे आणि पुन्हा एकदा अस्वच्छ ठिकाणीच नूडल्स तयार होत असल्याचं निदर्शनास आलं. FDA ने जर कारवाई केली त्या कंपनीवर, तर कंपनी पुन्हा नूडल्स कशी बनवते? FDA ने जर ती जागा सील केली होती, तर त्या सील केलेल्या जागेमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये हा गोरख धंदा कसा सुरू होता? नागरिकांच्या आरोग्याशी आणि त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीवर कारवाई कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.
प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यानंतरची बातमी विदर्भात नाही. विदर्भामध्ये आज तान्हा पोळा साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी खवय्ये आपली मांसाहाराची हौस भागवून घेतात. श्रावण संपलाय त्यामुळे खवय्यांची पावलं आज मटण मार्केटकडे वळण्याचं चित्र दिसलं. चिकन आणि मटणाचे दर वधारलेले असले तरीसुद्धा खवय्यांनी नॉनव्हेजला पसंती दिल्याचं दिसून आलं. मटण 750 रुपये प्रति किलो, गावरान कोंबडी 700 रुपये किलो, बॉयलर कोंबडी 220 रुपये प्रति किलो. मटणाचे आणि चिकनचे दर चढे असले तरी नॉनव्हेज प्रेमींची पावलं मात्र आज मटण मार्केटकडे वळलेली. श्रावणात बहुतांश घरांमध्ये मांसाहाराला बंदी असते, मात्र विदर्भात तान्हा पोळ्याच्या दिवशी मांसाहारी खवय्ये आपली हौस भागवून घेतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणारा बडगा म्हणजे उत्तमोत्तम नॉनव्हेज डिशेससाठी पर्वणी असते आणि यासाठी चिकन मटणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. संपल्यानंतर आज लोकांची खूप गर्दी वाढलेली आहे. आता महिनापूर्वी लोकांनी मटणचा स्वाद घेतला नव्हता म्हणून आज भरपूर गिराक इकडे वाढले आहे. पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्तानं नागपुरात जवळपास 5 कोटींची मटण चिकन मांस विक्री झाल्याचा अंदाज आहे. श्रावण संपताच नॉनव्हेज प्रेमींनी चिकनवर, मटणवर आणि माशांवरती भरपेट ताव मारल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावरती सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सोमवारी जनसन्मान यात्रेतनं हल्लाबोल केला. जोडे कसले मारता हिंमत असेल तर समोर या, असं एक प्रकारे आव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला दिलं. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवरती पलटवार केलाय. मोदींच्या जीवावरती काकांचा पक्ष चोरणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, या शब्दात राऊतांनी अजित पवारांना सुनावलं. आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलीने मारत बसले. जोडे मारो आंदोलन. अरे असं कशाला जोडे मारता, असेल दमक तर या ना समोरासमोर, याला बघतो ना. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरू नये. त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. आणि मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. 8 दिवस झाले तरी अजून पोलीस त्याला शोधू शकलेले नाही आहेत. त्याचा थांगपत्ता लागत नाही आहे, त्यामुळे लुकआउट नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक झाली आहे, मात्र जयदीप आपटे अजूनही फरार आहे. यावरनं विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील, शिल्पकार असतील, हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना. किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या टिल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत, त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना, ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे. जयदीप आपटेला पक्क नाही, म्हणजे ते डॉन मला डायलॉग आहे ना, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. तो डॉन को पकड़ना सिर्फ मुश्किल ही नहीं नामुमकिन है. तसे ते आपटे को पकड़ना सिर्फ मुश्किल ही नहीं नामुमकिन है. जयदीप आपटे वर्षावर आहेत का असं संजय राऊत त्यांना म्हणाले, शोधायला या नाही इकडे, हिम्मत असेल तर या. जयदीप आपटे वर्षावर आहेत का असं संजय राऊत म्हणाले त्यांना म्हणाले, शोधायला या नाही इकडे, हिम्मत असेल तर या. आणि संत्री ही नागपूरची प्रमुख ओळख मानली जाते, पण या शहराची म्हणजे नागपूरची एक वेगळी ओळख सांगायची म्हटली तर देशातील मारबत मिरवणारं एकमेव शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये 144 वर्ष जुन्या ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेला मारबत उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबतच्या घोषात ऐतिहासिक मारबत मिरवणूक निघालेली. पोळा सणाच्या 4 दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतीची स्थापना होते. समाजातल्या अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक निघते. काळ्या आणि पिवळ्या मारबतीसह बडगेही तयार केले जातात. पिवळ्या मारबतीला देवीचं रूप म्हणून पूजलं जातं. यंदा पिवळ्या मारबतीला 140 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर काळी मारबत दुर्जनांचं प्रतीक असल्याची मान्यता आहे. या मारबतीला 144 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंपरेनुसार दोनही मिरवणुका स्वतंत्रपणे निघाल्या आणि नेहरू चौक परिसरामध्ये एकत्र आल्या. इथे हजारो नागपूरकरांनी मोठ्या श्रद्धेनं दोनही मारबतींना नमन केलं आणि एकत्रित मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक शहरातल्या वेगवेगळ्या भागातनं गेली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागपूरकरांनी मारबतीचं दर्शन घेत शहरातली इडापिडा, रोगराई आणि संकट सोबतच अनिष्ट चालीरीती नष्ट करण्याची प्रार्थना केली. विविध सामाजिक संदेश सुद्धा या मारबतीच्या माध्यमातून दिले गेले. काळी पिवळी मारबतीच्या गळाभेटीचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं दिसलं.